नवी मुंबईतील ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते गणेश नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे ज्येष्ठ पुत्र माजी खासदार संजीव नाईक हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ते सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. सर, काय सांगाल आज तुम्ही प्रवेश करताय, राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची वेळ का आली? असं आहे की आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी एकंदरीत अनेक वर्ष हे ठाणे जिल्हा असेल एकंदरीत त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी एक सामाजिक कार्याची सुरुवात केली होती आणि पाहता पाहता राजकारणामध्ये एक उंची घेतली. आणि मला वाटतं की आमचं ना आदरणीय पवारसाहेबांच्याबद्दल कुठलं त्यांची नाराजगी आमची ना पवार कुटुंबियांच्या वतीनं आहे ना राष्ट्रवादीच्या वतीनं आहे. सद्य परिस्थिती पाहता ज्या पद्धतीनं आज या शहराला नवी मुंबई शहराला आणि ठाणे जिल्ह्याला गेली 5 वर्ष विकासाच्या माध्यमातून जो पुढे नेण्याचा अजिंठा जो आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाला करायचा आहे त्याला साथ देण्यासाठी आणि त्याला हात देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता शेवटी भारतीय जनता पक्षाचा एक प्रोटोकॉल आहे, त्याप्रमाणे प्रवेशाचा प्रक्रिया असणार आहे. त्याच्यामुळे इकडे किती लोक कुठल्या कुठल्या ठिकाणी प्रवेश घेतील हे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्वच ठरवणार आहे. त्याच्यामुळे लवकरच आपल्यासमोर आता राहिल्यात काही तास राहिलेले आहेत, त्या तासामध्ये आपल्याला बघायला मिळेल की या ठिकाणी कोण प्रवेश या ठिकाणी करतो आहे. आणि भविष्यामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, पालघर जिल्हा हा या ठिकाणी भाजपमय करण्याची जबाबदारी ही आता आमची आहे आणि ती आम्ही घेतलेली आहे. पक्ष पद याच्यापेक्षा आम्हाला वाटतं दादांचे हात बळकट करणं आणि लोकांची कामं करण्यासाठीचा आमचा प्रयत्न राहील. भविष्यामध्ये पक्ष नेतृत्व जी जबाबदारी देईल, जसं पूर्वीच्या पक्षामध्ये मान्यवर नेत्यांनी जी जबाबदारी दिली होती तशीच जबाबदारी या ठिकाणी जे ते देतील ती घेण्याची या ठिकाणी आमची तयारी आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सक्षम आहोत. नक्कीच आपण बघतोय की बोलत होतो संजीव नाईक यांच्याशी, त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही तिकिटाची किंवा कोणत्या पदाची अपेक्षा न करता पक्षासाठी काम करणार आहोत. जसं राष्ट्रवादीमध्ये पक्षासाठी काम केलं तसंच भाजपमध्ये देखील आम्ही पक्षासाठी काम करणार आहोत आणि म्हणून आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहोत. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई.